स्वागत करते। मी आज तुम्हाला देवाजवळ दिवा का लावावा आणि कसा लावावा आणि कोणता लावावा हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला देवाजवळ दिवा लावताना जर माहिती नसेल आपण कुठला तेलाचा दिवा लावावा किंवा कोणत्या तुपाचा दिवा लावावा आणि का लावावा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे देवाजवळ दिवा लावत नसाल तर मला असं वाटतं की नक्कीच माझा व्हिडिओ बघितल्यात नक्कीच तुम्ही त्या प्रकार दिवा लावायला सुरुवात करणार आहात। दिवा का लावावा? अग्नी हे एक तेजाचे स्वरूप आहे। ज्याप्रमाणे दिवस उजाडला म्हणजे सूर्य उजाडला की आपली जी कार्यक्षमता असते शरीराची काम करण्याची ती वाढते आणि आपण कामाला लागतो। आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते दिवस उजाडल्यानंतर। तसंच आपण पॉझिटिव्हिटी निर्माण झाली की आपण पटापट काम करायला लागतो। तसंच देवाजवळ सुद्धा दिवा लावल्याने एक पॉझिटिव्हिटी येते। म्हणूनच आपण देवा सकाळी सकाळी जर देवासमोर जर दिवा लावला आपल्याला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येणार आहे। आणि जसं की आपण घरामध्ये राहतो आणि आपण इलेक्ट्रिकचा दिवा वापरतो तेच काय तर आपण एक लाईट वापरतो इलेक्ट्रिकचा तो लावल्यानंतर जसं आपल्याला दिसायला लागतं कळायला लागतं एक पॉझिटिव्हिटी येते त्याचप्रमाणे सुद्धा दिवा लावल्याने हे सगळं होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही देवासमोर दिवा लावत नसाल तर आजपासूनच सुरुवात करा कारण एक वेगळा बदल तरी तुम्हाला त्या दिवसापासून नक्कीच जाणवेल। आता देवांसमोर रोज दोन दिवे लावावे पण ते कोणते लावावे हे माहिती आहे का? नाही ना। तर एक तेलाचा दिवा लावावा आणि एक तुपाचा दिवा लावावा। तुपाच्या दिव्याने नेहमी आरती करावी आणि तेलाचा दिवा जो आहे तो नेहमी देवांसमोर तेवत ठेवायचा आहे। पण ज्याला ज्याच्या परिस्थितीनुसार शक्य होईल त्याने तसाच दिवा लावायचा आहे। आता समजा तुम्हाला जर शक्य नसेल दोघं दिवे लावायचे तर तुम्हाला जो दिवा शक्य होईल लावणे तोच दिवा तुम्ही देवांसमोर लावायचा आहे आणि त्याच दिवाने तुम्हाला आरती करायची आहे। जर तुम्ही एक दिवा लावला आणि तुमच्या मनापासून जर तुम्ही आरती केली तर नक्कीच तुम्हाला फळाला येईल। तसेच ज्याला शक्य होतील त्याने दोन दिवे मात्र लावावे। तर तेलाचा दिवा कुठला लावावा? तर तेलाचा दिवा लावताना नेहमी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कारण तिळाचं तेल जे आहे ते शीतलता प्रदान करत त्यामुळे तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे। तसे तेलाचा दिवा लावल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते म्हणून आपल्याला तेलाचा दिवा हा लावायचा असतो। त्यातही तुम्हाला फक्त तिळाचंच तेल हे तेलाच्या दिव्यासाठी वापरायचं आहे। आणि तुम्ही जेव्हा तेलाचा दिवा लावणार असाल तेव्हा तो कुठल्या साईडला ठेवायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आता तुपाचा दिवा बघूया। तुपाचा दिवा का लावायचा? तर तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते म्हणून तुपाचा दिवा हा लावायचा असतो। आणि त्यातही तुम्हाला माहिती आहे का तुळशी जवळ जर तुम्ही दिवा लावत असाल तर तुळशी जवळ नेहमी तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावल्याने तुम्हाला भरपूर काही फायदे होतात। तसेच तुम्ही देवाजवळ जर दिवा लावत असाल पण त्यातही तुम्ही एकच दिवा लावत असाल किंवा दोघही दिवे लावत असाल तर तुम्हाला कुठला दिवा कधी लावायचा आहे तर मी तुम्हाला सांगते सकाळी नेहमी तुम्ही तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा हे दोघं दिवे तुम्हाला लावायचे आहेत। आपला जो तेलाचा दिवा जो आहे तो देवांच्या समोर ठेवायचा आहे। दुसरा जो तुपाचा दिवा आहे तो नेहमी तुम्ही आरतीच्या ताटात ठेवून तुम्हाला त्या तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे। तसेच संध्याकाळी जर तुम्ही दिवा लावत असाल तर संध्याकाळी फक्त तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा तोही देवांसमोर न ठेवता तोही आरतीच्या ताटातच ठेवायचा आहे। संध्याकाळी सुद्धा आरती जर तुम्ही सकाळी केली नसेल तर तुम्ही संध्याकाळी आरती करू शकता आणि जर तुम्ही सकाळी आरती केलेली असेल देवांजवळ तर फक्त तुम्ही दिवा संध्याकाळच्या वेळेस फक्त तुपाचा दिवा लावून तुम्हाला देवांसमोर हा ताटामध्ये खाली ठेवायचा आहे। मात्र दिवा लावताना नेहमी दिव्यांखाली आसन असायला हवं। जर तुम्ही दिव्यांखाली आसन नाही ठेवलं तर तुम्ही थोडेसे तांदूळ घेऊन दिव्याच्या खाली ठेवू शकता। तांदूळ हे दिव्याचं आसन होतं म्हणून नेहमी दिवा तेवत ठेवताना तुम्ही एक तर कापड घ्या छोटा किंवा एक छोटी डिश घ्या असं काहीतरी घ्या किंवा तांदूळ घ्या आणि ते दिव्याखाली ठेवायचं आहे। कधीही रिकाम्या जागी आपल्याला कुठलीही देवाची वस्तू ठेवायची नाही आहे। तुम्ही कुठलीही देवाची वस्तू ठेवत असाल इवन जर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवत असाल तर तो
खाली न ठेवता तुम्हाला एक छोटासा पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरतीच तो नैवेद्य ठेवायचा आहे. कधीही जमिनीवरती नैवेद्य ठेवायचा नाहीये, कारण जर तुम्ही जमिनीवरती नैवेद्य ठेवला तर तो भूमातेला, आपलं जे नैवेद्य असतं तो भूमातेला जातं. पाट घेतला एवढा पाट सुद्धा मिळतो, तर तुम्ही पाटावरती जर नैवेद्य दाखवला तर तो देवांना जातो. म्हणून नैवेद्य देवाला दाखवणार आहोत तर नैवेद्य दाखवताना नेहमी पाट वापरावा. तुम्ही जर जमिनीवर ठेवत असाल तर तो भूमातेला जाणार आहे, म्हणून खाली ठेवायचं नाहीये. तर हा एक विषय होता. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की तेल कुठलं वापरावं, आता तूप कुठलं वापरावं. तुम्ही तेपाचा दिवा जर लावत असाल तर तूप कुठलं वापरावं, तर तूप हे नेहमी गाईचं वापरावं. गाईच्या तुपाने नेहमी दिवा लावावा. आणि मी सुद्धा गाईच्या तुपाचा दिवाच लावते, पण जे गाईचं तूप आहे ते सुद्धा मी बाहेरून विकत आणते आणि त्या तुपाचा मी दिवा लावत असते. रोज सकाळ आणि संध्याकाळ माझ्या घरात तुपाचा दिवा हा असतोच आणि सकाळी तेलाचा दिवा हा असतोच. म्हणजे सकाळी दोन दिवे मी लावते आणि संध्याकाळी एक दिवा लावते. तर असे दिवे मी लावत असते. आणि जमल्यास जर तुमच्याने जर शक्य असेल तर तुमची समोर सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावा आणि तुम्हाला एका महिन्याने बघा काहीतरी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी का होईना किंवा एक शांतता का होईना, तुम्हाला एक घरामध्ये ती जाणवेल. तुम्ही हे करून बघा, नक्की तुम्हाला जाणवेल. प्रत्यक्ष मी तुम्हाला देवघरामध्ये आता दाखवणार आहे की दिवा कुठे ठेवायचा आहे एक्झॅक्टली. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिवा ठेवत असाल तुमच्या देवघरामध्ये तर ते आजच्या दिवशीच थांबवा. जर तुम्ही योग्य पद्धतीने जर तुम्ही दिवा लावत असाल तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल, म्हणजे तुमची जी पूजा आहे ती फळाला येईल. तर वाट न बघता पटकन आपण दिवा कुठे लावायचा तर बघूया. दोन दिवे घेतलेले आहेत मी, एक तेलाचा दिवा लावण्यासाठी आणि एक तुपाचा दिवा लावण्यासाठी. तर हा जो दाखवत आहे त्यात तुपाचा दिवा लावणार आहे आणि हा जो आहे त्यात तेलाचा दिवा लावणार आहे. तर हे जे दोन दिवे आहेत, तर ह्या दोन दिव्यांमध्ये आपल्याला कुठल्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे, कुठल्या दिव्यामध्ये फुलवातीनुसार तुपाचा दिवा लावायचा आहे हे मी सविस्तर सांगणार आहे. आता इथे एक वायसर घेतलेला आहे आणि हा पितळाचा वायसर आहे. देवांना पितळाची, तांब्याची, चांदीची भांडी खूप आवडतात, म्हणून मी पितळाचाच वायसर घेतलेला आहे. दुकानामध्ये आरामात मिळून जाईल आणि या वायसरमध्ये मी फुलवाती लावणार आहे, म्हणजे अडकवणार आहे, जेणेकरून त्या फुलवाती ज्या आहेत त्या खाली पडणार नाही. तर मी आता तुम्हाला दाखवते. आणि एक वात लावायची नाही आहे, दोन वाती लावायच्या आहे. तर सम विषम अंकामध्ये वाती लावायच्या नसतात, कधीही सम अंकांमध्ये वाती लावायच्या असतात. अशा प्रकारे या वायसरमध्ये या वाती ज्या आहेत त्या अडकवायच्या असतात. आणि या ज्या वाती आहेत त्या घरी बनवलेल्या आहेत, घरच्या कापसापासून बनवलेल्या आहेत, कारण आमच्या गावाकडे खूप कापूस असतो आणि तिथून कापूस घेऊन सासूबाई ज्या असतात त्या वाती बनवून पाठवतात. तर असा वायसर घेऊन यामध्ये आता या वाती ज्या आहेत त्या अडकवलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता तूप टाकणार आहे. आणि तेलाचा दिवा लावण्यासाठी मी जी सरळ वात असते हातावरती बनवलेली ती आता या दिव्यामध्ये मी टाकलेली आहे. आणि हा जो दुसरा दिवा आहे म्हणजेच तेलाचा, यामध्ये तिळाचं जे तेल आहे ते असं टाकून घेत आहे. तर अशी तिळाची तेलाची बाटली मिळते. तर बराच वेळ हा जो दिवा आहे तो तेवत असतो आणि तेवण्यासाठी जसं की आपण नवरात्रामध्ये दिवा लावतो अखंड दिवा, तसाच आपल्याला हा एक प्रकारचा रोज दिवा लावायचा असतो. तर आता तूप टाकून घेत आहे. आता तुम्ही रेडीमेड जर वाती वापरत असाल तुपाच्या बनवलेल्या, तर त्यामध्ये थोडं मेणसुद्धा असतं, म्हणजे कॅन्डलच्या मेणासाठी वापरतात ते मेणसुद्धा असतं. आणि त्यामध्ये जे डालडा तूप असतं ते सुद्धा वापरलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही अशाच वाती आणि तूपचा वापर करून दिवा लावायचा आहे. तर इथे दाखवत आहे दिव्यासाठी आसन म्हणून मी अशी डिश घेतलेली आहे आणि नेहमी या डिशवरती माझा दिवा असतो आणि हा तेलाचा दिवा असतो. आणि तुपाचा दिवा जो आहे तो नेहमी माझा आरतीच्या ताटात असतो. तर तुपाचा दिवा बघा आता मी तुम्हाला दाखवते आणि तेलाचा दिवासुद्धा दाखवते कुठे ठेवायचा आहे देवघरामध्ये. आता हा जो दिवा आहे
तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला गंध लावायचा असतो. तर तुम्हाला दिसत असेल मी दिव्यांना सुद्धा गंध लावलेला आहे, कारण प्रत्येक गोष्टीला दिव आपण जेवढ्या देवघरात वस्तू वापरतो त्याच्या गंध आणि अक्षदा वाहिल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूजेला वापरू नये आणि ती पूर्णसुद्धा होत नाही. तर देवघरामध्ये देव आपण जेव्हा समोर बसतो तर आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे, डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे. तसेच देवाच्या डाव्या साईडला हा तेलाचा दिवा राहणार आहे आणि आपण समोर बसतो देवांच्या तर आपल्या उजव्या साईडला राहणार आहे. तर तुम्हाला हे बघून कळालंच असेल की कुठल्या साईडला मी हा तेलाचा दिवा ठेवलेला आहे. तर हा जो तुपाचा दिवा आहे तो तुपाचा दिवा याला मी खाली आसन नाही घेणार आहे, कारण याला मी डायरेक्ट जे आपलं आरतीचं ताट आहे त्यामध्ये ठेवणार आहे, तेच त्याचं आसन राहणार आहे. तर हे माझं आरतीचं ताट आहे आणि या ताटाने मी आरती करत असते. तिथे शेजारी कापराचा एक दिवासुद्धा ठेवलेला आहे, त्यामध्ये मी कापूर जाळत असते आणि त्यामध्ये तांदूळ टाकलेला आहे, त्यावरतीच आपल्याला कापूर जाळायचा असतो. तर उजव्या साईडला आपण बसतो तर आपल्या हाताच्या उजव्या साईडला दिवा लावायचा आहे. लक्षात घ्या, पूजा सुरू होण्याच्या आधी आपल्याला तेलाचा दिवा चालू करायचा आहे, म्हणजे पेटवून घ्यायचा आहे, मगच पूजा करायची आहे. आता मी इथे पूजा केलेली आहे म्हणून माझे दोघी दिवे चालू आहेत, म्हणजेच मी आरतीसुद्धा केलेली आहे. नक्कीच मी आशा करते की तुम्हाला बघून कळालं असेल. आजचा जो व्हिडिओ होता तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्ही एक दिवा किंवा दोन दिवे लावत असाल आणि नसाल तर तुम्ही शक्य होईल तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. म्हणजे तुम्ही जर देवपूजा करत असाल आणि जर ते तुमची फळाला येत नसेल तर ते नक्कीच फळाला येईल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.